संख्यांचा चढता क्रम लावणे. संख्या चढत्या क्रमाने लिहिणे म्हणजे दिलेल्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत संख्यांची मांडणी करणे होय. चला एक उदाहरण आपण सोडवूया. पुढे दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडा. संख्या आहे 3250, 7304, 998 आणि 3249. तर आपल्याला या संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या आहेत, म्हणजेच काय की लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मांडायच्या आहेत. मग आता यामध्ये जर आपण पाहिलं तर तीन संख्या या चार अंकी आहेत आणि एक संख्या 998 ही तीनच अंकी आहे, म्हणजे ती सर्वात लहान आहे आणि ती आपल्याला चढत्या क्रमाने मांडण्यासाठी सर्वात आधी लिहावी लागेल. चला तर मग 998 आपण सर्वात आधी मांडूया. आता राहिल्या तीन संख्या, त्या तीन संख्यांमध्ये जी लहान आहे ती आता मांडावी. मग आता 3249 ही संख्या आपल्याला घ्यावी लागेल. चला ती आपण मांडली. आता त्यानंतर तिसरी संख्या, राहिलेल्या संख्या आहेत 3250 आणि 7304. याच्यामध्ये 3250 हीच त्या दोघींमध्ये लहान आहे, ती आपण घेऊयात. आता ती येईल तिसऱ्या क्रमांकावर आणि सगळ्यात शेवटी येणार आहे ती 7304, सर्वात मोठी संख्या, ती आपण इथे सर्वात शेवटी लिहिली. बघा, तर मग अशा पद्धतीनं आपण या दिलेल्या संख्या लहानापासून मोठ्या संख्येपर्यंत म्हणजेच चढत्या क्रमाने मांडलेल्या आहेत.